स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी पुढील 3 ते 4 दिवसात शहरभर सर्वेक्षण केले जाणार आहे. 2 ते 2500 बीओलोंच्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय सर्वेक्षण केले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये ओबीसींसाठी 27% राजकीय आरक्षण होत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे राजकीय आरक्षण रद्द ठरवले. ओबीसी आरक्षणशिवाय कुठल्याही निवडणुका होऊ नये असे सर्वच राजकीय पक्षांचे मत आहे. यामुळे ओबीसींचा डेटा जमा करून न्यायालयात आवश्यक माहिती सादर करण्यासाठी राज्य शासनाने एका आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगामार्फत त्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. या अंतर्गत औरंगाबाद महापालिका हद्दीत येत्या 3-4 दिवसात सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. याबाबत सोमवारी महापालिकेत एक बैठकही पार पडली आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी बीएलओची मदत घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. औरंगाबाद शहरात 995 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एका बीएलओची नियुक्ती केलेली असते. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर बीएलओंचे काम देखील सुरू होते. मतदान केंद्रनिहाय त्यांना विविध प्रवर्गातील व्यक्तींची माहिती असते. त्यामुळे ओबीसी सर्वेक्षणासाठी त्यांची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबद्दल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व बीएलओंचे नावे सर्वेक्षणाच्या कामासाठी आदेश काढण्याचे ठरले होते. या कामासाठी प्रभाग निहाय एक विशेष अधिकारी देण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात वॉर्ड अधिकारी, झोन कार्यालयातील काही कर्मचारी आणि बीएलओ सर्वेक्षणाचे काम करणार आहे. आयोगाने ठरवून दिलेल्या निकषानुसार हे काम केले जाणार आहे. बुधवारी या कामांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही आयोगाने नगरपालिका असतानाचा म्हणजेच 1961 पासून ते आजवर निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांचा डाटा महापालिकेकडून मागवला होता. त्यात जातनिहाय नगरसेवकांची पडताळणी आयोगाने केली असल्याचे बोलले जाते. यावेळी मनपा निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांना 1979 सालचे रेकॉर्डच सापडत नव्हते. या वर्षीचे रेकॉर्ड शोधण्यासाठी त्यांची चांगलीच दमशाक झाली होती.